आई भवानीचा गजर म्हणजे उत्तराखंड प्रलयानं मोठा विध्वंस केलाय. अनेक धरणं फुटली. अख्ख्याच्या अख्ख्या ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्प यात वाहून गेला. हे नक्की नैसर्गिक संकट होतं की उत्तराखंड दुर्घटनेमागं चीनचा हात होता याची चर्चा आता सुरू झाली आहे. उत्तराखंड दुर्घटनेमागे चीनचा हात. चीनचा वॉटर बॉम्ब हल्ला. चीनने क्षेपणास्त्राचा मारा करून हिमकडा पाडला. देवभूमीत असा हाहाकार उडाला आणि पाहता पाहता देवभूमीत होत्याचं नव्हतं झालं. या प्रचंड विध्वंसामध्ये भारताचा ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळेच चीननंच हा हल्ला केला की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. दुर्घटना घडली त्या धौलीगंगा नदीचं उगमस्थान चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटला लागून आहे. या दुर्घटनेत हिमकडा तुटला त्यामुळे मोठ्या प्रलयानं या भागातली मोठी मोठी धरणं खचली. चीननं क्षेपणास्त्राचा मारा करून हा हिमकडा पाडला की काय अशीही शंका व्यक्त होतीये. चीननी हा घातपात घडवून आणलेला आहे ही जी रुमर उठली होती किंवा अफवा उठली होती ती अतिशय निराधार होती हे मी आधी पण सांगून चुकलेलो आहे. जो हिमालय आहे तो पर्वत 10,000 वर्ष जुना आहे आणि अतिशय ठिसूळ आहे, अजून जमलेला नाही आहे. त्यामुळे जेव्हा तिथे प्रचंड प्रमाणात हिमवर्षा होतो त्यामुळे जमिनीवर फार मोठ्या प्रमाणात भार पडतो. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनीही ही दुर्घटना ज्या पद्धतीनं घडली त्यावर संशय व्यक्त केला आहे. जो टिगर पॉइंट जो है जो टॉप पर जो पॉइंट है वहां पर कोई स्लाइड हुआ है क्योंकि वो चट्टान है, पहाड़ है, साफ साफ दिखाई दे रहा है और वो चट्टान खिसकने की वजह से और ये लाखों मीट्रिक टन बर्फ एक साथ स्लिप हुआ है. घाटी बहुत पतली है, बहुत संकरी है और इसके कारण वो बहुत तीव्र गति से आगे बढ़ा. जोशीमठ मधल्या रैनी गावातल्या उंच पर्वतांवर बरेच दिवस बर्फ पडत होता त्यामुळे पर्वतांवर मोठ्या प्रमाणात बर्फ साचला. हाच बर्फ कोसळला आणि ऋषिगंगा नदीमध्ये पडला. लाखो मेट्रिक टन बर्फ नदीत पडल्यानं प्रलय आला. या भागातल्या पर्वतांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो, मग यंदाच का हिमकडा कोसळला असा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच जोशीमठ आणि नंदादेवी ग्लेशियर यांच्यामध्ये जवळपास 1,000 फुटांचं अंतर आहे, त्यामुळे हिमकडा तुटून एवढी मोठी दुर्घटना घडू शकते का याबद्दलही वैज्ञानिक शंका व्यक्त करत आहेत. आता DRDO एक पथक ही दुर्घटना कशी घडली याचा तपास करत आहे. लवकरच यामागे चीन आहे का याचं सत्य बाहेर येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24.